किल्ले रायगडावर जाण्यासाठी उभारण्यात आलेला रोपवे काही दिवसांपासून जागा मालकीच्या वादाच्या भोवरात सापडलाय. येथील औकीकर कुटुंबियांनी रोपवेची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाने आता नवं वळण घेतलं आहे. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी औकीकर कुटुंबियांची बाजू मांडली आहे. रायगड रोपवे जिथे प्रोजेक्ट केलेला आहे ही सदरेली जागा आमची मालकी हक्काची आहे. तिचा सर्वे नंबर आहे 86-1 अशी ही जागा आमची आहे आणि ही 25 वर्षात रायगड रोपवेकडे आहे. आमच्या वाडवडिलांची केवळ फसवणूक करून चुकीचा सर्वे करून चुकीच्या ठिकाणी त्यांनी हा प्रोजेक्ट उभारण्यात आलेला आहे. तर तो कुठेतरी तो थांबवावा आणि याच्यातून आम्हाला शासनाने न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे शासनाला. रोपवे हे गरजेचंच आहे त्यात काही दुमत नाही, पण जे माझ्याकडे जी बातमी आलेली आहे की ती जागा ही रोपवेची नाहीच आहे, ती जागा ही औकीकरांची आहे. या रोपवेची जी मनमानी अनेक वर्षापासून जी चालू आहे रायगड प्राधिकरणाला सुद्धा ते विचारात घेत नाहीत. मी ही तक्रार मुख्यमंत्र्यांसुद्धा केली होती आणि वरती सुद्धा केली होती. आज ज्यावेळी मी त्यांना सांगितलं की आपला रोपवे हा स्टेट ऑफ आर्ट पाहिजे, कारण का मी स्वतः एकदा रोपवे वर जाताना मी तिथं अडकलो होतो. हे उद्या काय उलटं सुलटं झालं तर पहिला प्रश्न रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मला करणार, म्हणून मी त्यांना सांगितलं की हा रोपवे स्टेट ऑफ आर्ट पाहिजे. पण त्यांनी आमच्या प्रपोजल दिले आणि प्रपोजल मान्य व्हायच्या अगोदरच त्यांनी वर्ण परवानगी आणली. ही सगळी मनमानी चालू आहे त्यांची. आजपर्यंत त्यांनी CSR काय दिले रायगडच्या डेव्हलपमेंटला? किती रुपये त्यांनी खर्च केले रायगडच्या लोकांसाठी? हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत. आणि तुम्ही सुद्धा आज जर त्या रोपवेला गेला इतकं म्हणजे लँडिंग स्टेशनसुद्धा जर बघितलं, इकडे शिवाजी महाराजांचं आपण रायगड राजधानी बघतो म्हणतो आणि ते लँडिंग इतकी घाण आहे, हे चालते का? ह्यांना कोण प्रश्न विचारायचे? आम्ही प्रश्न विचारत गेलो तर ते वरनं आणतात परमिशन, हे कितपत योग्य आहे.